गाव कुठलं? कोंढर. किती बाग आहे तुमची? एक एकर बाग. कुठली व्हरायटी आहे? कृष्णा ब्लॅक व्हरायटी. गेलेच किती माल निघाला? सव्वा चार हजार पिटी झाला. ब्लॅक सगळा काळा झाला एका वेळी? हा, एका पिरियड मध्ये घालून. एक का दोन लॉट केले? एका लॉट मध्ये गेले. एका लॉट मध्ये गेले. हो छान. नाही पार्सल ठरवताना त्या पद्धतीने ठरवलं. पसंत मानले. कशी पेटी दिली? 400 रुपये दिली. 401 रुपयाने पेटी दिली. 4500 पेटी माल निघाला. पैसे किती झाले? काय तू सांगाय? मी सांगितलं तुम्हाला आत्ता की बाबा तुम्हाला काय उसण पैसे मागत नाही. काय करत नाही ती? हा, 17 लाख रुपये झाले. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. माणसं म्हणते ती द्राक्षबाग परवडत नाही, तुम्ही तर म्हणताय 17 लाख रुपये झालं. काय काय माणसाची सांगशील? आपण करण्यावर आहे. त्याला नाही पटलं तर आपण काय करणार? त्याला सांगायचं काम आपण केलंय का नाही? सर, आपल्या शेड्यूल प्रमाणे पूर्ण केलेलं आहे. आपलं जे शेड्यूल होतं त्या शेड्यूल प्रमाणे गेलेले आहेत. अगदी युरासिएल 6CBA तुम्ही सांगितल्या प्रमाणात आपली औषधी. आता आपण पोटॅश स्लरी सुद्धा त्यांनी बनवायला चालू केलेलं आहे. आणि परफेक्ट नियोजन त्या पद्धतीने तुम्ही सांगताय. ट्रेनिंग घेतलं होतं. काय नेमका काय झाला ट्रेनिंगचा फायदा? भरपूर फायदा झाला. असं नाही, भरपूर म्हणजे काय? बचत झाली, औषधात बचत झाली, दोन्हीकडे बचत झाली, पैशाची बचत झाली, रोजगारी माफात लागला, उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन जास्त वाढले. एकरात 17.5 लाख रुपये जर होत असते तर कुठल्या शेतात पैसे मिळते? देव कुठल्या शेतात मिळत? शिक्षण किती? काय असेल ते सांगा. 12वी SY जुने जुने. बाय 12 शिकून एवढे पैसे मिळत. बाग किती आहे? बाग 1 एकर. 1 एकर. 1 एकर 5 गुंठा आहे. आता इथून पुढं कवा सुद्धा 17 लाखाच्या आधी अजून अशा बेतन शेती करायची? असं काय होत नाही. आम्ही आणून की बाग खाली कमी जास्त होत सातत्य असत नाही. सातत्य असते पण आहे आणि आपलं पण आहे. उत्पन्न चांगलं. एक नंबर. छान. तुमची किती बाग आहे? माझी बाग तशी आता 3 एकर आहे. 1 एकर माणिकच्या मन आहे, 2 एकर शरद आहे. शरद पहिली 1 एकर होती. आता पण गेल्या वर्षी पहिलं पीक 1 एकर घातलेलंच आहे. आता ही दुसऱ्या वर्षाला. तुमची किती आहे? माझी 30 गुंठे. 30 गुंठे पांढरी आहे. बरं, करा ध्यान देऊन. छान आहे काडी. काडी छान झाल्या. सांभाळा व्यवस्थित. सहकार्य पानं पण चांगली. माझं सहकार्य नाही, तुमचं कष्ट आहे. माझं काय आहे? लढायचं तुम्हाला. पान तुम्हाला सोडायचं मला नाही. मी फक्त म्हणणार असा सोड असा सोड. सोडायचं तुम्हालाच आहे का नाही? छान, चांगली गोष्ट आहे. हार्वेस्टिंगच्या वेळेला जेव्हा पाऊस होता त्यावेळी जे आपले बॅटरी आहेत त्याचा चांगला उपयोग केला. ते भरपूर बॅटरी आहेत. पॅकिंग झालेलं आहे ना? नाही नाही. पाऊस असताना सुद्धा पाणी नियोजन व्यवस्थित केलं. तेच सगळ्यात महत्वाचं. काय होते शेतात लोकांना औषध मारणे ही एक काम वाटते. हो, नुसतं औषध मारणे. औषध मारणे हे बागातलं फक्त 1-2-3% काम. पाण्याचं नियोजन, बाकी सगळी नियोजन, फिजिकल वर्क, शारीरिक कष्टाचं काम जे आहे ते शेतात करायला पाहिजे लोकांनी. ते नाहीत करत. नुसतं फवारलं की आलं पाहिजे असं वाटतंय. हे चुकीचं नाही. छान.